भृगूंची भक्ती इतकी वाढली की त्यांच्यात स्त्रीतत्व अधिक प्रमाणात वाढलं. पार्वतीला वगळून शिवाभोवती फिरण्याचा मार्गच नव्हता, म्हणून त्यांनी तिला तिथून बाजूला व्हायला सांगितलं. तर आपली पत्नी आणि भक्तामध्ये चाललेला हा वाद शिवाला चकित करून गेला. जर तुम्हाला हे माहीत नसेल तर शिव योग परंपरेत देव म्हणून पाहिला जात नाही, तर आदियोगी म्हणजेच पहिला योगी आणि आदिगुरु म्हणजे पहिला गुरु म्हणून पाहिला जातो. आणि आज योग एक विज्ञान म्हणून, एक प्रणाली म्हणून, आंतरिक कल्याणासाठी एक तंत्रज्ञान म्हणून आपल्याकडे केवळ स्त्रीत्वाच्या लीलेमुळे आहे. कारण पार्वतीने शिवशंकराला योग शिकवायला भाग पाडलं, त्यानं स्वतःहून ते कधीच केलं नसतं. ते पहिले गुरु झाले म्हणून स्वाभाविकपणे त्यांचे शिष्य आणि भक्त निर्माण झाले. ज्या पहिल्या 7 जणांना त्यांनी योग शिकवला, ज्यांना आपण सप्तर्षी म्हणून ओळखतो, या सप्तर्षींपैकी दक्षिण भारतात संपूर्ण गूढ ज्ञान हे अगस्ती मुनींमुळे आले आहे. ते इथे आपल्यासाठी सर्वस्व आहे, कारण आपल्याला जे काही माहिती आहे ते त्यांच्यामुळेच. ते थेट शिवाचेच शिष्य होते. Another disciple was Bhrigu. अजून एक शिष्य म्हणजे भृगु. भृगूंची भक्ती इतकी वाढली की त्यांच्यात स्त्रीतत्व अधिक प्रमाणात वाढलं, कारण भक्ती हे स्त्रीत्व आहे. ते शिवाचे महान भक्त बनले. तर दररोज त्यांना येऊन त्यांना शिवाभोवती 3 वेळा फिरायचं असायचं, म्हणजे शिवाला प्रदक्षिणा घालायची असायची 3 वेळा. त्याशिवाय ते दिवसाची सुरुवात करत नसत. आणि पार्वती सुद्धा इथे आहे, आणि तोपर्यंत ती सुद्धा एक परिपूर्ण आत्मज्ञानी झालेली आहे. पण भृगु तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि फक्त शिवाभोवती प्रदक्षिणा घालतात, दोघांच्या भोवती कधीच नाही. त्यामुळे पार्वतीला याबद्दल फारच वाईट वाटलं. एक दिवस ती शिवाच्या जवळ जाऊन बसली. मग भृगु आले आणि त्यांनी पाहिलं, पार्वतीला वगळून शिवाभोवती फिरण्याचा मार्गच नव्हता, म्हणून त्यांनी तिला तिथून बाजूला व्हायला सांगितलं. एक भक्त हा असाच असतो. भक्त तार्किक लोक नसतात, त्यांच्यात खूपच स्त्रीत्व असतं, पण ते फार प्रखर असतात. पार्वती म्हणाली, मी का बरं इथून जाऊ? ते म्हणाले, मी केवळ महादेवाच्या भोवती प्रदक्षिणा घालणार, तुमच्या भोवती नाही. भृगूंनी पाहिलं की त्यांना एकट्या शिवाभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी पुरेशी जागा नाही, म्हणून त्यांनी स्वतःला उंदरामध्ये रूपांतरित केलं आणि पार्वतीला वगळून एकट्या शिवाभोवती प्रदक्षिणा घालून गेले. तर आपली पत्नी आणि भक्तामध्ये चाललेला हा वाद शिवाला चकित करून गेला. मग त्यांनी सगळं काही पाहिलं आणि त्यांनी पार्वतीला अलगद धरून तिला आपल्या मांडीवर ठेवलं आणि त्यांना पाहायचं होतं की भृगु आता काय करतील. पार्वतीला वगळून फक्त शिवाची प्रदक्षिणा कशी घालणार, कारण आता ती त्यांच्या मांडीवर बसली आहे. मग भृगूंनी स्वतःला एका पक्षात रूपांतरित केलं आणि फक्त शिवाभोवती फिरले. आणि शिवशंकराला या भक्तीमुळे फार छान वाटलं, पण त्याच वेळी पूर्णपणे चकित झाले. भक्त ज्या प्रकारे व्यक्त होतोय आणि पार्वती जशी भडकतीय, चाललेला हा भेदभाव पाहून म्हणून शिव म्हणाले, ठीक आहे, बघू तुम्ही काय करता. आणि त्यांनी तिला स्वतःचंच एक अंग म्हणून आपल्यातच सामावून घेतलं. आणि आता शिव अर्धे पार्वती झाले, अर्धी स्त्री अर्धे पुरुष.
हे अर्धे पुरुष अर्धी स्त्री आहेत. जर एखाद्याला ह्या दोन तत्वांना कसं उत्तमरित्या जोपासावं हे माहिती असेल तर ती व्यक्ती सुद्धा अर्ध पुरुष अर्धी स्त्री होईल आणि ते असंच असेल. म्हणून शिवशंकराला अर्धनारी असं म्हणतात, जिथे तो अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री आहे. म्हणून भक्त काय करेल हे पाहण्यासाठी त्यांनी तिला स्वतःचाच एक भाग बनवलं. तर आता भृगूंनी युक्ती केली आणि स्वतःला मधमाशी बनवलं आणि शिवाच्या फक्त उजव्या पायाभोवती फिरले. म्हणून शिव आणि पार्वती दोघेही हसले आणि ते म्हणाले, हा पुरुष नाही, तो खूपच स्त्रीतत्व आहे. तो ज्याला समर्पित आहे तेच त्याच्यासाठी सर्व काही आहे. इतर सर्व गोष्टींची त्याला मुळीच पर्वा नाही. म्हणून भृगु फक्त उजव्या पायाभोवती फिरले. त्यांनी डाव्या पायाभोवती जाण्यास नकार दिला, कारण ती पार्वती आहे. तर भृगूंच्या भक्तीचा हा बालिश मार्ग मनोरंजक आणि छान होता. पण त्याच वेळी भृगूंनी भक्तीमध्ये हरवून जाऊन त्यांच्या अस्तित्वाच्या परमस्वरूपाला त्यांनी मुकायला नको होतं. म्हणून शिवशंकर सिद्धासनामध्ये बसले. आता त्यांच्या पायाभोवती किंवा शरीराच्या इतर भागाभोवती प्रदक्षिणा करण्याचा कोणताही मार्ग राहिला नव्हता. जर त्यांना तसं करायचं असेल तर स्त्रीत्व आणि पुरुषत्व या दोन्ही तत्वांसाठी त्यांना हे करावं लागेल. तर अशा प्रकारे हे शरीर असं झालं की तो अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री आहे, किंवा समान प्रमाणात पुरुषत्व आणि स्त्रीत्व आहे. एखाद्याला याचं पोषण कसं करावं हे माहिती असेल, दोन्हीही प्रत्येक मानवामध्ये पूर्णपणे सक्रिय आणि जिवंत असतील. हे दोन्ही पैलू जर आपण आपल्या आत स्पंदित होऊ दिले, दोन्ही होईल तितकं अधिक तीव्रतेने, तर प्रत्येक जण स्वतःमध्ये 100% पुरुष आणि 100% स्त्री तत्वात घडवू शकतो. योगाचं संपूर्ण विज्ञान हे यावरच आधारित आहे की तुम्ही तुमच्यातलं पुरुषतत्व आणि स्त्रीतत्व दोघांनाही मुक्ता कामा नये. कारण फक्त एकावरच भर द्याल तर ते एकतर्फी आयुष्य असेल. आता जेव्हा आपण योग असं म्हणतो तेव्हा आपण एका पैलूबद्दल बोलतोय जो सर्वसमावेशक आहे. हा काही आरोग्य निर्माण करण्याचा व्यायाम किंवा प्रक्रिया नाही. हे मनुष्याच्या अंतिम कल्याणाबद्दल आहे, ज्यात तुम्ही जीवनाचा कोणताही घटक वगळू शकत नाही. हे सगळ्या पैलूंच्या पलीकडच्या पैलूपर्यंत पोहोचण्याबद्दल आहे. तुमच्या सध्याच्या प्रणालीला एक शिडी म्हणून वापरून तुमचं शरीर, तुमचं मन, तुमच्या भावना आणि तुमच्या ऊर्जांना दिव्यत्वापर्यंतची शिडी बनवण्याची आणि स्वतःला परमस्वरूपापर्यंत पोहोचायची एक पायरी बनवण्याची ही एक प्रणाली आणि पद्धत आहे.